अगोदर अनेक प्रकारच्या इंजिनिअरिंगच्या त्रुटी राहून गेल्या आणि म्हणून त्यानंतर गेले अनेक या ठिकाणी अनेक या ठिकाणी अपघात झाले आणि अनेक आंदोलनं या ठिकाणी झालेली आहेत. या निश्चितच या संपूर्ण परिसरातील लोकांचा आक्रोश हा निश्चितच आपण याचा गांभीर्याने विचार करून आपण तातडीने राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर खोडसकर साहेबांना उद्या या ठिकाणी बोलून हे कामाला कुठल्या प्रकारच्या अडचणी आहे निश्चितच लवकरात लवकर सोडून हा बोगदा लवकरात लवकर याचं काम सुरू करण्याचं काम या ठिकाणी त्यांना तसे आदेश दिले जाते. आपण 3 वर्षापासून काम रखड यामध्ये गेले 1 वर्षापूर्वी या मला माझ्या माहितीप्रमाणे या कामाची कार्यादेश झालेले असावेत 6 ते 9 महिन्यापूर्वी आणि हे काम काही लाईन शिफ्टिंगच्या संदर्भामध्ये त्यांनी काही कारणं सांगितली आता मला, परंतु याची अनिशा करून तातडीने हे काम लवकरात लवकर सुरू करण्याचं काम आदेश त्यांना दिले जाते.